बाय बाय असोसिएट स्पॉन्सर बारामती लोकसभा मतदारसंघातला प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज बारामतीमध्ये अजित पवार गट आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन्ही सांगता सभा ज्या आहेत त्या पार पडणार आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर अजित पवारांचे सख्य बंधू मात्र ऐन राजकीय दामधुमीच्या काळामध्ये ते मात्र ठामपणे शरद पवारांच्या पाठीशी उभे राहिले असे श्रीनिवास बापू पवार आपल्याबरोबर आहेत बापू तुमचं खूप खूप स्वागत पहिला प्रश्न हा आहे की आज प्रचाराची शेवटची सांगता सभा पार पडते दोन सांगता सभा बारामतीमध्ये होत आहेत इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच आहे याचं दुःख आहे नाही सांगता सभा दोन नेहमी होतात इतिहासामध्ये पहिल्यांदा दोन्ही पवारांच्या सांगता सभा होत आहेत याचं निश्चित एक विचित्र मनामध्ये हे आहे दुविधा आहे की काय झालं पवार कुटुंबामध्येच ही लढाई पाहायला मिळते म्हणजे अजित पवार पक्षाकडून सुनित्रा वैनींना उमेदवारी देण्यात आली अलीकडं ज्या विद्यमान खासदार होत्या सुप्रिया सुनीनंच उमेदवारी दिली प्रचाराच्या दरम्यान अनेक टीका टिप्पणी जी आहे ती झडताना पाहायला मिळाली बारामतीकर आतापर्यंत शरद पवारांच्या पाठीमागे उभं राहिले आत्ता ही अशी स्थिती आहे की बारामतीकरांसमोरच प्रश्न उभं राहिले की अजितदादांना साथ द्यायची की शरद पवार साहेबांना साथ द्यायची बारामतीकर कोणाच्या बाजूने जातील असं तुम्हाला विश्वास बारामतीकर साठ वर्ष साहेबांबरोबर राहिलेत आणि साठ वर्षात इतके राजकीय अप अँड डाऊन म्हणजे चढ उतार झालेले आहेत पण बारामतीकरांनी कधीही साहेबांना सोडलेलं नाही आहे त्याच्यामुळं बारामतीकर यावेळीसुद्धा योग्य निर्णयच घेतील आणि ते साहेबांना कधीही विसरणार नाही म्हणजे याची तुमच्या मनामध्ये खात्री आहे खात्री निश्चित खात्री आहे आणि माझ्याच नाही प्रत्येक बारामतीकाराच्या मनामध्ये त्यांनी ठरवलेलं आहे की शरद पवारांच्यासाठी आपण साठ वर्ष आणि त्याच्यात शरद पवारांच्या विरोधात मत करून त्या पापाचा धनी कोणीही बनणार नाही कारण ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि ही इतिहास घडवणारी निवडणूक आहे त्याच्यामुळं बारामतीकर त्याच्यामध्ये या इतिहासाला योग्य बाजूनी साक्षीदार ठरतील अजित पवारांचा स्वभाव तुम्हाला चांगला माहिती आहे कारण तुम्ही सख्य बंधू आहात दादा आतापर्यंत साहेबांच्या बाजूने राहिले मात्र आता दादांवरती ही वेळ आली की आणली गेली हा खरं तर प्रश्न आहे दादा सध्या प्रचाराच्या निमित्तानं फिरतायत कुटुंबावरती सुद्धा कदाचित त्यांच्याकडून टीका होती विशेषतः तुमच्यावरती सुद्धा टीका झाली की ही भावंड माझ्या निवडणुकीमध्ये कधीच फिरत नव्हती आता मात्र पायाला भिंगरी लावल्यासारखे घराघरा फिरतायत याचा कुठं त्रास होतोय की कुटुंबातलीच व्यक्ती कुटुंबातल्या सदस्यांवरती आरोप करते किंवा ज्यावेळेस टीका केली जाते त्यावेळेस मन दुखावत अफवा उनका काम है, गर्मी बढ़ाना, और काम है रखना। हमारा माहौल को माहौल को रखे ठंडा वैसा हो अब की बात का नाही मन नाही दुखावत कारण तो राजकीय स्टेजवर आहे आणि मग तिथं जेव्हा तो म्हणतो की मी नेहमी खरं बोलतो आणि मी कधी खोटं बोलत नाही पण त्याला चांगलं माहिती त्याच्या प्रचारासाठी मी राजू राजूदादा रणजित किंवा आम्ही सगळेजण हाऊस टू हाऊस फिरलेलो आहोत इतके वर्ष तेव्हा त्यांनी आमचं कौतुक केले आणि कारण माहिती आता संपूर्ण महाराष्ट्राला माहीत नसेल कारण पूर्वी मीडिया एवढा गावागावात नव्हता किंवा मोबाईल वगैरे काही प्रकार नव्हते पण आम्ही पहिल्यापासूनच प्रचार करतो प्रत्येकाचं काहीतरी सामाजिक काम आहे इथं म्हणजे काय थोडंफार असेल ते आमच्या काही मित्र आहेत आम्ही इथं शाळेमध्ये राहिलेलो आहे कॉलेजमध्ये इथं राहिलेलो आहे त्यामुळे आमचे संबंध आहेत तेवढ्या प्रमाणात आम्ही करतो दादांनी खरं तर आतापर्यंत पाठीमागची जर भाषण आपण पाहिली तर सुप्रियाताईंचा संसदरत्न खासदार आहेत म्हणून उल्लेख केलेला होता किंवा ताईंचं चांगलं काम आहे असं सातत्यानं ते उल्लेख करत होते मात्र आता प्रत्येक भाषणामध्ये ते असं सातत्यानं सांगतात की पाठीमागच्या दहा वर्षामध्ये बारामतीचा विकास म्हणावा तसा झाला नाही किंवा विद्यमान खासदार जे आहेत ते पंतप्रधान मोदींच्या विरोधामध्ये होते मोदींचा करिश्मा आहे केंद्रातला हवा तेवढा निधी लोकसभा मतदारसंघात आला नाही त्यामुळे कामं झाले नाहीत दादा सहा महिन्यांपूर्वी ताईंचं कौतुक करत होते तेच दादा आता टीका करत आहेत दादांवरती ही वेळ आली देख कसे उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद सा हमारा नेता कैसा हो जॉन नॉनस्टॉप बैकअप देवरसा हो अब की बात वी गॉट इन वॉटर बॅटरी का चमत्कार तेजे पण मला करा हसू येते की दादांची 6 महिने पूर्वीची भाषण ऐका की जे दादा सांगत की जर पक्ष सोडला तर राणेसाहेबांचं काय झालं पडले कुणी पडलं एका बाईनी पडलं हे दादांची वाक्य आहेत आणि का तर पक्ष सोडला म्हणून पक्ष सोडलं एखाद्याला धोका देऊन जाणं हे ना लोकांना सामान्य नागरिकांना बिलकुल आवडत नाही कारण शेवटी जो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केला उद्धवजींनी सुरू केला वाढवला किंवा इकडं साहेबांनी सुरू केलेला पक्ष आणि के तुम्ही सगळे त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणवता आणि नंतर म्हणता की नाही आमच्यामुळंच तो पक्ष मोठा झाला तर ठीक आहे लोकांना सगळं कळतं काय चाललं काही नाही आणि तु, तु तुम्हाला पण आता पक्ष चालवताना कळेल ते त्याच्यामुळं तुमचीच ती बदललेली वाक्य सगळीकडे मोबाईलवर फिरत आहेत की तुम्ही सहा महिन्यापूर्वी सुप्रियाचं कौतुक करत होते की संसद रत्न उत्तम वक्ता आहे अभ्यास चांगला आहे आणि त्याच्याच विरोधात बोलायची तुमच्यावर वेळ आली तर ठीक आहे लोकांना कळतं आहे सगळं दादा सातत्यानं खरं तर ज्यावेळेस पक्ष फुटला त्याच्यानंतर विविध दाखले देत आहेत म्हणजे की एकतर शरद पवार आधीच सांगत होते की ज्यावेळेस दादांनी पहाटेचा शपथविधी केला भाई बहनो उनके राज में पावर रहे अनस्टेबल और, और हम सब स्मूथ और स्टेबल हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो अब की 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 त्याला शरद वरिष्ठांनी होतं जावा चर्चा करा किंवा वरिष्ठांचा निरोप घेऊन आम्ही गेलो चर्चा केली मात्र त्यानंतर साहेबांनी शब्द बदलला आणि तो शब्द पूर्ण करण्यासाठी एकदा शब्द दिलेला होता म्हणून मला आता बाजूसोबत जावं लागला असं सातत्यानं दादा सांगतायत नेमकं खरंच काय झालेलं होतं किंवा शरद पवार साहेबांनी चर्चा करायला सांगितली असावे असं तुम्हाला वाटतं हो चर्चा करायला सांगितली असेल कारण परत बरं झालं तुम्ही ते बोलला की चर्चा करायला सांगितली होती निर्णय घ्यायला नव्हता सांगितला हे प्रत्येक पक्षामध्ये प्रत बाकीच्या पक्षांशी चर्चा चालती आणि त्याचा ठराविक सिनियर लीडरना अधिकार दिला जातो की बाबा ह्या पक्षाशी बोला शिवसेनेशी बोला काँग्रेसशी बोला भाजपशी बोला तिन्ही पक्षांशी चर्चा करायला सांगितली होती शेवटी अंतिम निर्णय हा पक्षाध्यक्ष घेतात आणि मग सगळ्यांनी जाऊन त्यांना त्या चर्चेमध्ये काय घडलं हे सांगायचं असतं असं नाही की चर्चाकडून शपथविधी घ्या म्हणजे त्यावेळेस निर्णय सुद्धा साहेबांचा नव्हता मग निश्चित नव्हता कारण ज्या ती तीन दिवसात ते सरकार पडलं जर झालेलं आहे सगळं तर साहेब म्हणू शकले असते की ठीक आहे आता मी सांगितलं होतं तेच झालंय हरकत नाही आपण कंटिन्यू करू नाही साहेब जे त्यांनी ठरवलं होतं परत मी तोच शब्द वापरून चर्चा करणं ती चर्चा झालेली आहे त्या चर्चेमधून काय निष्पन्न होईल आणि ते पुढं काय निर्णय घ्यायचा हा शेवटी साहेबांचा अधिकार होता म्हणजे साहेबांनी दा, दाखवून दिलं की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा स्थापन झालं किंवा महाविकास आघाडी एकत्रित बनली झिंझिण्यापासून जीन त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर त्याचा कदाचित हा निर्णय होता म्हणजे चर्चा करायला सांगितलं नसेल किंवा सांगितले असेल नाही तेवढा मी राजकारणात हे नाहीये डीपमध्ये बोलू शकत नाही पण मला जे काय थोडंफार कळतं किंवा सामान्य लोकांना पण जे त्यातलं कळतं ते असंच दिसतं की साहेबांनी सांगितलं होतं दोन्ही तिन्ही लोकांशी चर्चा करत राहू तिन्ही पक्षांशी आपल्याला त्याच्यामधून कळेल की आपल्याला काय पाहिजे आपले जे काय इलेक्शनमध्ये लोकांसाठी ठरवलेले त्या गोष्टी मान्य करणारे हे कुठले पक्ष आहेत आणि हे सगळं करून आपण निर्णय घेऊ असं त्यांचं मत असणार बापू आतापर्यंत तुम्ही ज्यावेळेस दादांचा प्रचार केला ताईंचा प्रचार किंवा साहेबांसोबत तुम्ही एक कुटुंबातले सदस्य म्हणून प्रचार करत होतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचा अधिकृत चिन्ह घड्या म्हणजे आता ते केंद्रीय निवडणूक आयोगानं दादांना दिलं ही सगळी लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत गेली परत केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये गेली के केंद्रीय निवडणूक आयोगानं जो दिलेला निर्णय आहे तो योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का किंवा दादांकडून ज्या पद्धतीनं पक्ष दादांनी घेतला किंवा दादांवरती टीका होती की पक्ष चोरला पक्षाचं जे चिन्ह आहे ते सुद्धा चोरलं सगळे आमदार घेऊन गेले मात्र आता साहेबांना नवीन पक्ष मिळालेला पक्ष आहे पक्षाचं नवीन चिन्ह मिळालेलं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल ऑलरेडी पोचलेला आहे तो प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस स्वच्छ झालेलं आहे इतकं बरं वाटतंय की कुणावरही कसले आरोप नाही आहेत जे काय आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दमून गेलो होतो त्याची उत्तरं देता देता ते सगळे लोक जाऊन तिकडं त्यांना मिळालेले आहेत त्याच्यामुळे जे, जे काय आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत ते सगळे स्वच्छ चारित्र्याची लोक आहेत असं मी म्हणेन हा शुक्लाजी भिजवाना सिर्फ अल्ट्राटॅक घ्या बेटा पण अल्ट्राटॅक ही क्यू हा पेने तो का कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है घर एक मौका एक इसलिए सीमेंट भी देश का नंबर एक अल्ट्राटेक इंडिया नंबर वन सीमेंट दादांवरती विशेषतः भाजपच्याच नेत्यांनी सत्तर हजार सिंचन घोटाळ्याचा आरोप केलेला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमधल्या एका सभेमध्ये नॅचरल करप्ट परत असा उल्लेख करतात आणि त्याच्यानंतर काही दिवसांमध्येच अजित पवारांचा भाजपसोबत म्हणजे जाण्याचा प्लॅन तयार होतो आणि ते महायुतीमध्ये सहभागी होता भाजपकडूनच दादांवरती दबाव होता असं तुम्हाला वाटतं का कारण ज्या पद्धतीचे आरोप करण्यात येत होते सातत्यानं नोटीस पाठवलेलं जात होतं मग ते बँकेचं प्रकरण असेल कारखान्यांचे प्रकरण असतील या सगळ्या प्रकरणांमध्ये दादांना अडकवण्याचा प्रयत्न झाला हो निश्चित झालं ना त्या त्यांचे जे काय असेल अगदी शिवसेना जी फुटली ते ते लोकसुद्धा किंवा राष्ट्रवादीतले हे लोकंसुद्धा या सगळ्यांना त्यांनी इतकं कॉर्नर केलं होतं की त्यांना काही त्यांनी पर्यायच ठेवला नाही आणि म्हणून त्यांना तो निर्णय साहेबांच्या संब साहेबांनी शेवटी त्यांना म्हटले की ठीक आहे बाबा नो तुम्ही निर्णय घ्या तुमचा मी तर तुम्हाला मी तर काय सांगू कारण तुम्ही सगळे अडकलेले दिसत आहे त्याच्यामुळं तुम्हाला तुमचं कुटुंब किंवा तुमचं स्वतःचं करिअर सुद्धा धोक्यात आलेलं दिसते त्यामुळे ठीक आहे तुम्ही घ्या पण त्याच्यानंतर हे पुढं पुढं जाऊन पक्ष पण घेतला चिन्ह पण घेतलं ठीक काही त्यांनी फरक पडत नाही आता निवडणूक आयोगावर मी काही कमेंट करू शकत नाही पण सुज्ञ नागरिकांना सगळं माहिती आहे काय झालं हे आवडलेलं नाही आहे निश्चित नाही कुणाला आवडेल जे साहेबांनी निर्माण केलेला पक्ष आणि मग त्या पक्षात ते सगळेजण त्याचे शिलेदार होते आणि ते परत पुढं बरोबर आहे प्रत्येकाचा सहभाग आहे पक्ष वाढवण्यामध्ये पण त्याच्यामध्ये सामान्य मतदारापासून कार्यकर्त्यांपासून फक्त तुम्ही लीडर नाहीये जे काही साहेब ही अशी व्यक्ती की आज सुद्धा ते कुठलाही आमदाराने खासदार निवडून आणून देऊ शकतात त्याला ते निवडून आणतात की जर साहेब गेले सभा घेतली तर त्या व्यक्तीचे मत मत परिवर्तन होतं त्या लोकांचं ही त्यांची ताकद आहे आता सध्या कुटुंबामध्येच खरं तर आरोप होत आहेत विशेषतः राजू दादांवरती आरोप केले किंवा अजितदादा वहिणींबद्दल बोलताना असं म्हणाले की माझ्या योग्यतेच्या व्यक्तींच्या बरोबर मला असा प्रश्न विचारा दादांचा बदललेला दा स्वभाव पाहायला मिळतोय म्हणजे आधीच्या दादा आणि आत्ताच्या दादांमध्ये नेमका काय फरक पाहायला मिळतो तुम्ही दादांना जवळून अनुभवलंय दादांसोबत तुमचं बालपण सगळं आतापर्यंत तुम्ही एकत्रितच होता अजूनही एकत्रित आहात दादांचा स्वभाव बदलला काय मला वाटतं त्याच्या अडचणी असतील कारण वहिनी शेवटी आमच्या मोठ्या वहिनी आहेत दादाच्या पण मोठ्या वहिनी आहेत राजूदादा त्याचा मोठे भाऊ आहेत आणि मोठ्या भाऊ आणि मोठी बहीण यांच्याबद्दल सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये बोलणं हे योग्य नाही आहे पण ठीक आहे त्याच्या काय मजबुरी असतील तो तो विषय टाळू शकला असता तो सुप्रियाची पण नक्कल करतो म्हणजे मला आश्चर्य वाटते ती लहान बहीण आहे तुझी तू तु तिला स्वतः अंगा खांद्यावर खेळवलेलं तिनं पहिलं पाऊल टाकलेलं आम्ही बघितलेलं आहे देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो अब की बात एयर कूलर का चमत्कार दादा असल मी आसेल, पहले जो मन तो अपन ते सुद्धा टाकताना आम्ही तिला बघितलेले आणि तिची तू नक्कल करतो म्हणजे तू इतका चांगला नकलाकार आहे हे मला आत्ताच कळ दादा मात्र सातत्यानं सांगतात की भावनिक होऊ नका म्हणजे प्रत्येक भाषणामध्ये दादांचं वाक्य असतं की विकासाच्या पाठीमागं जायचं की भावनिक तिच्या पाठीमागे जायचं तुम्ही ठरवा विशेषतः ते कुटुंबातला सुद्धा उदाहरण देतात की नाही काकांच्या विरोधामध्ये पवार साहेबांनी निवडणूक लढवलेली होती ते नेमकं काय उदाहरण आहे म्हणजे जे लोकांना जास्त कळेल किंवा ते लोकांपर्यंत स्पष्ट होईल ते असं म्हणतात की यशवंतराव चव्हाणांचा सुद्धा दाखला दिला की त्यावेळेस पवार साहेबांनी नेमकं काय केलं मग मी केली तर चूक कशी काय कुठलंही हे करून मग पस्तीस तीस वर्ष पस्तीस वर्ष तू त्या पक्षात राहिलास का तेव्हा तुला का नाही जाणवलं एक दुसरं मी काल इंटरव्ह्यूमध्ये बघत होतो बरं झालं तुम्ही विचारलं की बासष्ट साली आमचे काका उभे होते साहेबांनी विरोधात प्रचार केला बासष्ट साली माझ्या माहितीप्रमाणे दादा दोन का तीन वर्षाचा असेल वर बरोबर आणि तो म्हणतो माझ्या आजी आजोबांनी मला हे सांगितलं आता ते आमचे पण आजी आजोबाच होते जे दादाचं नातं ते माझं राजूदाचं रणजितचं किंवा आमच्या बाकी भावांचं पण आहे आम्हाला कधी या गोष्टी त्यांनी सांगितल्या नाही ह्यालाच कशा सांगितल्या आणि आमच्या आजी खूप लवकर गेल्या म्हणजे मी तेव्हा सातवीत होतो दादा दहावीत असेल मग त्याला एवढ्या लहानपणीचं आमच्या आजी आजोबांनी एवढ्या गोष्टी कशा का काय सांगितल्या आणि ते तो आज बाहेर काढतोय ज्या त्यांनी एवढ्या आमच्या आयुष्यात कधी आमच्याशी शेअर नव्हत्या केल्या तर राजकारण राजकारणापाशी ठेवायचं असतं कौटुंबिक विषय भावनिक न होता करा असं तो म्हणते तोच भावनिक करायसाठी लोकांना ह्या गोष्टी सांगतोय की यशवंतराव चव्हाणांबरोबर हे केलं किंवा आमच्या काकांबरोबर काय केलं किंवा वसंतदादांच्या बाबतीत पण तू त्याच नेतृत्वाला गेली पस्तीस वर्ष मानत होत सिर्फ चालतात चालतात वी मात्र आता जे सध्या विकासाचे मुद्दे सांगितले जातात किंवा टीका टिप्पणी होते दादांच्या बरोबर खरं तर तुम्ही गेलेलं नाहीत म्हणजे आता साहेबांच्या बरोबर तुम्ही उभे राहिलात त्यांचा प्रचार करता आहात सुप्रिया त्यांच्या बरोबर फिरता आहात भाषण प्रत्येक ठिकाणी लोकांना समजून सांगता आहात एक भाऊ म्हणून का आ, हा निर्णय घेणं कितपत अवघड होतं म्हणजे अजित पवार तुमच्या सख्खे बंधू आहेत दादांनी घेतलेली भूमिका भावाला पटली नाही त्याच्या मागचं नेमकं कारण काय किंवा उभं राहताना मनामध्ये द्विधावस्था होती भाऊ आहे दुसरीकडे काका आहेत की आपण नेमकं कोणाच्या पाठीशी उभं राहा नाही द्विधा अवस्था बिलकुल नव्हती शेवटी आमचं कुटुंब शरद पवारांपासूनच सुरू होतं पवार फॅमिली आणि शरद संपतं हे प्रत्येकाने के मान्य केलं पाहिजे आमचे प्रत्येकाचे व्यवसाय वेगळे आहेत आम्ही आमच्या आमच्यापरी कामंधंदे करतो आणि आमचा आमचा सर्वाई होतो जगतो पण सा साहेब शेवटी साहेब आहेत कारण बाकीचे आमचे जे कोणी काका मंडळी असतील किंवा ते आता ह्या जगात राहिलेले नाही त्याच्यामुळं आमचं कुटुंबही शरद पवारांच्या भोवतीच असतं आहे आणि आत्ता त्यांच्या चुका काढून आमची पुढची पिढी पण बघती की आम्ही कसे वागतोय त्याच्यामुळं दुर्दैव आहे मला निचकिंतही हे नव्हतं साहेबांच्या बरोबर जायचं का दादाच्या बरोबर कारण एकच झालं असतं की आम्ही प्रचाराला नसतो आलो आमच्या कामधंदे आम बघत बसलो असतो दादानी जर घरातली व्यक्ती उभी केली नसती तर बहनो उनके राज में पावर रहे आपकी बार, वी एसी का मात्र आता व्यक्ती केली त्याच्यामुळे हा सगळा कुटुंबातला गुंता वाढत गेला किंवा मग आता जी टीका टिप्पणी होते ही कदाचित वेळ आली नसते नाही टीका टिप्पणी पण तोच करतोय बाकी सगळे गप्पच आहेत कारण तो टीका टिप्पणी केल्यान मी मला वाटतं काहीतरी बोलावं पण आम्ही गप्प असतो कारण आम्ही राजकारणामध्ये नाही आहोत आणि हे क्षणी घे त्याच्यानंतर राज हे संपल्यावर हो आता काल तो काहीतरी बोला मी मिशी कापेन हे चुकीचं आहे रणजित राजूदादा हे इथं राहतात रोहित पवार इथं राहतो म्हणजे त्याची आहे इथे तर कामधंदे इथं आहेत मी एकटा मुंबईला असतो पण माझी पण डीलरशिप त्यांनी उल्लेख केला बारामतीत पण माझी डीलरशिप आहे ना त्यामुळे आम्ही येत राहतो लोकांना भेटत राहतो त्यांच्या एवढं भेट भेटत नसेल मी वैयक्तिक पण राजू दादा तर रोजच्या ह्याच्यामध्ये आहे ते के के बघतात त्याचं उत्कृष्ट काम चाललेलं आहे आक, अख्ख अक्षरशः भारतातली एक नंबरची संस्था ते चालवतात तर मला कळलं नाही त्याला मिशी काढायची एवढी घाई का झाली शेवटचा एक दोन प्रश्न आहेत दादांना भाजपनं टॅपमध्ये अडकवले का किंवा भाजपच्या आणि विशेषतः जे केंद्रीय नेते आहेत भाजपचे त्यांच्या ट्रॅपमध्ये दादा अडकलेत का विशेषतः एका दादा इंटरमध्ये दे देताना उल्लेख केला की मी इतका लेसापिचा नाही की मी कोणाच्या अडकेन मात्र ते स्पष्ट होताना दिसत आहे असं तुम्हाला वाटतं का की दादा भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकले निश्चित खरं खरं भारतीय जनता पक्षाला शरद पवारांना हरवायचं ही त्यांची जिद्द होती किंवा जिद्द आहे ती काय बारमतीकर पूर्ण करून देणार नाही ते त्यांना कळेल आणि मला वाटतं त्यांच्या लक्षात पण आलंय भाजपच्या की हे काही अशक्य गोष्ट आहे कारण झिंझिण्यापासून जीन त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर चंद्रकांत पाटील ज्यांना दादांनीच नाव पाडले चंपा दादाच्याच घरात सुटकी वाजून सांगितलं की आम्हाला आमचा एकच उद्देश आहे की शरद पवारांना हरवायचं त्याच्यामुळं ते काय त्यांच्या हरी गेले नाही त्याच्यामुळं त्यांचा तो साध्य झाला नाही असं मला वाटतं म्हणजे ते येत्या निवडणुकी निकालामध्ये पाहायला मिळेल आता सात तारखेला जे मतदान होते त्याच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल हा घोडा मैदान दूर नाहीये तुम्ही बघाल बारामतीकरांना जेवढं आम्ही ओळखतो मी पण बारामती करत आहे तेवढं मला नाही वाटत साठ वर्ष भारताच्या राजकारणामध्ये अशी कुठली व्यक्ती मला दाखवून द्या की ज्यांना कोणी हरवलं नाही आणि ते केवळ आणि केवळ बारामतीकरांमुळे घडले म्हणजे सुप्रियाताईच विजयाचा नक्की गुलाल उधळ निश्चित निश्चित त्याच्यामध्ये क्षण एक अजिबात माझ्या मनात शंका नाही खूप खूप धन्यवाद तर हे होते श्रीनिवास बापू पवार ते सांगतायत की भाजपाला जे साध्य करायचं होतं की शरद पवारांना हरवायचं आहे हां शुक्लाजी भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक बेटा पर अल्ट्राटेक ही क्यों आप ही ने दुखा दा घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है घर एक मौका एक इसलिए सिमेंट भी देश का नंबर एक अल्ट्राटेक इंडियाज नंबर वन सिमेंट मात्र हे बारामतीकर आहेत बारामतीकर येत्या निवडणुकीमध्ये हे दाखवून देतीलच मात्र सुप्रियातही विजयाचा गुलाल नक्की उदळतील असा विश्वास श्रीनिवास बप्प पवारांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत कॅमेरा कॅमेरापर्सन तुषार मी प्रदीप कापसे नाईन मराठी बारामती ब्रॉट बाय वी गार्ड खो पॉवर्ड बाय सेन्सोडाईन असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट